नाशिकमध्ये आठवड्याभरातच डेंग्यूचे 96 नवे रुग्ण, तर एकूण रुग्णसंख्या आता 365 वर। रुग्णवाढीनंतर पालिकेची जनजागृती मोहीम। भाईंदर रेल्वे स्थानकात बाप लेकाची रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या, आत्महत्येचं कारण अजून अस्पष्ट। वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक, आरोपीला मदत करणारे 12 जणही अटकेत। बुलढाण्यामध्ये शेतीच्या वादातून महिलेला जबर मारहाण, कोयते चाकू आणि कुऱ्हाड हातात घेतलेला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। आरोग्य विभागाची चिंता वाढली, केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाचा 4th रुग्ण, 14 वर्षांच्या मुलाला लागण, तर एका 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू। वरळीमध्ये 18 ऑगस्टला रंगणार प्रो गोविंदा स्पर्धेचा थरार, 16 संघ जाहीर, अभिनेता टायगर श्रॉफ प्रो गोविंदा स्पर्धेचा ब्रँड अम्बॅसिडर। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट, राज्यपाल नियुक्त, 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात चर्चा झाल्याचीही माहिती। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, विधान परिषदेतील सभापती पद रिक्त असल्यामुळे निवडणूक लवकर घेण्याची केली मागणी। मंत्रालयाच्या 5व्या मजल्यावरून इसमाचा आत्महत्येचा प्रयत्न, मोठ्या कसरतीनंतर व्यक्तीला खाली उतरवण्यात यश। मुंबईतल्या 7 रेल्वे स्टेशनची नावं बदलण्याचा विधान परिषदेत प्रस्ताव, प्रस्ताव मंजूर करून केंद्राकडे पाठवणार। लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑनलाईन पोर्टलवर सुद्धा भरा, ऑफलाईन ऑनलाईन सुविधा सुरू, आदिती तटकरेंची माहिती। पहिल्याच पावसानंतर मुंबईतील रेल्वे ट्रॅकवर चक्क मासे, ट्रॅकमध्ये साचलेल्या पाण्यातील माशांचा व्हिडिओ व्हायरल।